पुण्यात डुल्या मारुती, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, भांग्या मारुती, उंटाड्या मारुती अशा विचित्र नावाची असंख्य मारुती मंदिरे आहेत. त्याप्रमाणे भारताच्या विविध राज्यातील जवळजवळ 15 हनुमान मंदिरे आहेत. वाराणसीतील संकटमोचन हनुमान प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेशातील जाखू हनुमान मंदिरात 108 फूट उंच हनुमान मूर्ती आहे. जामनगरच्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे सर्वाधिक वेळा पठण केल्याचा रेकॉर्ड झाला आहे. अशा तऱ्हेने प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पण जगभरातील हनुमान मंदिरांपैकी एकच मंदिर असे आहे जिथे हनुमानाची मूर्ती चक्क उलटी म्हणजे खाली डोके वर पाय अशा स्थितीत आहे. म्हणूनच मध्य प्रदेशातील सावेर गावच्या या मंदिराला उलटे हनुमान मंदिर म्हणतात. इंदोर पासून अगदी 25 किलोमीटरवरच हे गाव आहे. हनुमानाची ही मूर्ती अशी उलटी का आहे याची आख्यायिका आहे. राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी रावणाचा मित्र अहिरावण वेश बदलून रामाच्या सैन्यात सामील झाला आणि रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना मायावी शक्तीने राम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात घेऊन गेला. याविषयी वानर सेनेला कळताच हनुमानाने स्वतः थेट पाताळात जाऊन राम लक्ष्मणाला सोडवून आणले. पाताळात प्रवेश करताना हनुमानाचे शिर धरणीकडे आणि पाय आकाशाच्या दिशेने होते, त्यामुळे हनुमानाची ही मूर्ती उलटी आहे असे सांगितले जाते. ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तेथेच ही घटना घडली असाही समज आहे.